वैदही मल्टीस्टेट ऍग्रो कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मराठी वेब सिरीज सांडाळ चौकडी. गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धे उगी फुकाचा, आब अर्धे उगी फुकाचा, हळूच मर्द दडी सांडाळ चौकडी. नाही नाही राम भाऊ, कसं असतं शेवटी टाळी काही एका हाताने वाजत नाही. तर त्या टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. बरं, पण त्यातला भानगडीचा भाग काय माहिती आहे का? अशी भानगड होती, समजा पोरगी एखाद्या घरातली पळून गेली, त्या पोरीच्या घरची सगळी येणार, त्या पोराला मारणार, पोराच्या आई बापाला मारणार. काय गोष्टी दोन्ही बाजूनी बघितल्या पाहिजे. नाही नाही, ह्याला आई बाप सुद्धा जबाबदार आहे ती. आजकाल संवाद राहिलाय का पालकांच्यात आणि पाल्यांच्यात? आलं की ह्या बायकांनी बघायचा टीव्ही आणि पोरांनी बघायचा मोबाईल. पोरांच्याकडनं लय अपेक्षा आहेत बरं का आई बापांना, पण पोरांना नाही तेच उद्योग सुचतो. काय होत आहे, पोरं काय करत हल्ली नको तसले पिक्चर बघतात, आणि पिक्चर बघितल्यामुळे त्यांना बी तसंच करू वाटतं. एवढी एवढीशी पोरं राव, आठवी नववी दहावी बारावीचे पोरं, ह्यांना कशाला पाहिजे प्रेम अजून? आणि प्रेम करायचं नाही, लगेच चालला घेऊन पोरगी त्या आई बापांचा विचार. काय काय झाले की लगेच आत्महत्या करते ते, शिरा कापते ते. पालकांनी वेळीच पोरं दापली की काय भानगडी घडत नाही. लक्ष पाहिजे, आई बापांना आखली पाहिजेत ना. पाहिजे काय करतोय आपलं पोरग, कुठं जाताय? आई बापांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याची जबरदस्त आहे. काय बोड्या? राम राम तात्या. राम राम. काय म्हणतोस? काय गावात नाही राहिला का? नाही. काय झालं? परस्पर सरपंचाने घरकुल दुसऱ्याला दिलं आमच्या नावावर. कुणाचं घरकुल? माझ्या नावावर घरकुल सरपंचाने परस्पर दुसऱ्याला दिलं. त्याच्या हे या राव मुद्दाम चालवलाय सरपंचाने हे खेळ आपला. हे राव हक्काची माणसं राव, त्या आपले राव आपलीच माणसं तुटल्या कोण विचारतो आपल्याला राव. हे सरपंच लयच येड्याने करायला लागले. हे चुकीचं, हे गोरगरेवर असे अन्याय करणं चुकीचं. सर काय तुमच्या शौर्य आहे का? ही घर तर आपल्याकडे असते. मग येड का काय तुम्ही? न्याय मिळा पाहिजे हाणला. आणि ह्याच्यात न्याय मिळा तर सरपंचाची ताकद वाढवून आपल्या लोकांना ताप देत बसेल. अन्याय होणार असेल तर मी काय का बसायचं? नाही तर तुम्हाला तर माहितीच खंडाला जायचं. बघो बघो. आणि हे पोरग कुठं बोलणार नाही दादा? पण मला काय म्हणायचे, सरपंच सारखं असं करतं बरं का? मुद्दाम करतोय. मागच्या वेळेस पण काय केलं, त्या खलचाळीतलं आणि त्याचं घरकुल त्याने त्याच्या बावकीत बसवलं. आणि ते घरकुल कुणाला देते? गोरगरीबाचे घरकुल काढते आणि त्यांच्या घरी बंगलं त्यांना घरकुल देते. गेल्या वर्षी मला बी घरकुल बसलं होतं, पण या सरपंचांनी परस्पर तिकडेच फिरविलं ना. म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी असल्या थांबवल्याच पाहिजेत. पण पर्याय काय नेमका? याला एकच पर्याय, तुम्ही उपोषणाला बसायचं. मग काय त्याला भाऊ, मला सकाळ सकाळ खायला लागतं. मला नाही, मला जमणार नाही. तात्या राव नुसतं उपोषणाला बसायचं, नाटक करायचं. दोन तास बसलं तरी पळे सुट्ट्याल तहसीलदार प्रांत. मला राव भूक लागती. उपोषणाच्या शस्त्राने भले भले गुडघ्यावर आले. तात्या तुम्हाला उपोषण करावंच लागणार आहे, आणि तुम्हीच न्याय देऊ शकताय. तात्या तुम्ही नुसतं उपोषणाला तर बसा. अर्धा इकडे येत. बराबर आहे तात्या, तुम्ही त्याची काय काळजी करू नका तात्या. आम्ही आहे तुमच्या पाठीमाग. तुम्ही दोन तास म्हणताय बरं का? मी जास्त वेळ थांबणार नाही तात्या. दोनच तास फक्त. पण दोन तासात जर उपोषण नाही संपलं, त्याची काळजी करा. दोन तासात उपोषण समजा संपलं नाही, म्हणायचं मला थंडी वाजते, अंगावर रग घ्यायचा आणि
केळं खायची. नाव पण किती मोठं होईल तात्याचं. सोपं आहे काय. न्याय दिला मंडलगाव. दुपारी तुमचं उपोषण सोडायचं. जाबाब झाले बाळासाहेब घेतोय. प्रचार न करता आपले परते भरच्या वेळेस लागाल. आणि पत्रकार सुद्धा येणार तात्यांचं उपोषण म्हणलं. पत्रकार तुमची मुलाखत घेणार. हॅलो. तुम्ही किती दिवसापासून बसलाय. मी गेले 10 दिवस झालं उपोषणाला. या गोरगरिबाला अन्याय झालाय तो न्याय त्याला मिळाला पाहिजे. आणि यासाठी मी अमरण उपोषण करणार. असं ना उपोषणाच्या वेळेला आणि पेपर मध्ये बातमी येणार. आम्ही वाचणार आज काय आले कुठल्या पेपर. मग तात्या लय नाव मिळाला तुम्हाला. लय प्रसिद्धी. तुम्ही ज्यावेळेस सरपंच झाला त्यावेळेस जेवढ्या बातम्या आल्या नव्हत्या त्याच्यापेक्षा जास्त बातम्या आता येणार. नाही नाही पण म्हणजे मग केव्हा बसायचं उपोषणाला. उद्या का आज का. नाही 2 दिवस आम्हाला त्यात ह्याला नियमन पत्र द्यावं लागतं. समजा तुम्ही थोड्या वेळा मिळाले. कुणी जबाबदारी घेणार. पोलीस आधी पत्र असली सगळी येणार. तुम्हाला चांगल्या चांगल्या नर्शी होऊन तपासणार. माहिती करा भाऊ वाटून काम घ्यायचे. आपण दोघं काय करायचं. तहसीलदार कसा लवकर येईल ते बघायचं. सुभाषराव तुम्ही तात्याचे मीडियात लगेच मीडियाची माणसं बोलवायचे. सगळी प्रसिद्धी करतो बघा. तुम्ही महाराष्ट्रभर नाही जगभर प्रसिद्ध होणार. तुम्ही लगेच गाव गोळा करायचं. तात्या गरीब कुटुंबासाठी उपोषणाला सगळ्यांना लगेच जेतल्या त्याच्या कामावर बघा. राग्या ना घ्या. तात्या उपोषणाला बसला की एका तासातच म्हणायचं तात्याला जास्त झाले तात्याला जास्त झाले. तात्याचं काय खरं नाही. तात्या मरू शकतो. तात्याचा बीपी वाढला. तात्याची साखर वाढली. म्हणजे असं मीडिया हजार रुपये. रागन मी लय जोरात काम करतो तुमचं. आता मग तहसीलदार आले पोलीस आले म्हणले की नाही तात्या उपोषण मागे घ्या. माघार घेणार नाही. तुम्ही एवढे सगळं म्हणताय ना त्याच्या आईला आपण उपोषणाला बसतोच. मी पण बघा कार्यक्रम अंगलट आला नाही पाहिजे. तात्या आम्ही शब्द देतो. एवढे कार्यकर्ते जेव्हा भावायचे सांभाळत म्हणजे काय. तुम्हाला वाऱ्यावर सोडायसाठी सांभाळ व्यवस्थित सगळं. काय केलं काय बसला. खाली हात पाय मोडले काय झालं. तात्या कमवायचं नाव तो बसेल की आई सदाधी तिकडं. पहिल्या दिवसापासून ते 45 दिवसापर्यंत सगळे बोर्ड लिहिलेत का. 45 दिवसात कधी लिहायचं नुसतं. समजा वाटलं तर तात्याच्या मनात आलं अजून उपोषणाचे दिवस वाटले पाहिजेत तर काय करणार आपण. हो ना भाऊ सुईत वावला कात्या नक्की मारणार तात. ती तसं लिहिले राग तुला कळत का. तात्या हाण मला काय लिहिले. फार गंमत केली. उपोषणाला बसलाय तात्या. काय लिहिले. बघ तात्यांचे मरण काय. कुणी लिहिले. ते मी लिहिले. तुझ्या बापाने लिहिलं का. काय लिहिले. स्टाईल आहे ती. तात्या मरणला कोण केलाय. तात्यांचे अमरण उपोषण. असं काय जरी चुकू नका तुम्ही. काय तात्याची धार काय लागली. आमचा आधार कार्ड तात्या. आमचा आधार कार्ड तात्या. म्हणजे तुम्हाला आधार कार्ड नाही काय. तात्याचे आधार कार्ड फ्रेंडच्या चालला का तुमचा. तात्या तात्याला करायचं नाही. तात्याच्या बाबतीत लय प्रेम वाढून देऊ नका. आम्ही म्हणत असं होईल. दुसरी गोष्ट आहे का. माझ्या परस्पर जर तात्याला काय खाया बिया दिलं ना तर मे बेकारी करेल तुमचे. ते बाळासाहेबांनी जसं सांगितलंय तसं तुम्ही लय मध्ये मध्ये करायचं नाही. तात्या जरी म्हणला मला खायला आणून द्या केळं आणून द्या रताळा आणून द्या तसलं कोणी चांडापाना करायचा नाही. आता सगळी तयारी झाली. आम्ही तात्याच्या तिथनं जाऊन येतो. तात्याचं उरकलं का बघतो सगळं. येऊ नका. तयारी जोरात झाली. बाळासाहेब ते कोणी बोललेला हो. ते तात्यांचे मरण उपोषण केलंय की कवसात मरण आहे. स्टाईल मग
माझा मरण केलं का मरण केलंय लिहिलंय पुढे दैव सैनिका पुढेच जायचे मागुनी कधी फिरायचे पुढे आता हो का आता गावा जवळ जवळ बातमी सगळीकडे पसरली तात्या लगेच आम्ही पण अधिकाऱ्यांना घेऊन येतो काळजी करणार ना तुम्ही पण एक छका झालायचा माझा जीव गेला तरी चालेल उपोषण सोडणार कोण म्हणत घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही मी कुठं घेतो ते व्हॉट्सअपला फोटो टाकलं पण बरं आपला फोटो लगेच सेल्फी काढून सगळ्यांनी चला चला कसं माहितीये का सुभाषराव त्याचा आज भरोसा आहे का नाही माहित नाही त्यामुळे आठवण अरे म्हणजे तात्या सेल्फी आलंच नव्हतो तात्या परत नको सेल्फीच्या नादी लागला जीवच गेला तर आधीच अरे मला मेल असतो ना खाली राहतो बघतच नाही माणसराव सगळ्यांना मी फोन केलाय मी केलाय मी बी केलाय आता आपल्याला माघार घेऊन चालणार नाही हसू होईल सरपंचाला धडा शिकवायची वेळ आली आम्ही येतो आता तुम्ही काय शिकार नका दोन दोन गस खावली वापर कसं आम्हाला तात्या धावपळ करावं लागते त्यामुळे काय आहे का तात्या काळजी कर नका राजकीय वजन सुद्धा तात्या आपलं वाढणार आहे राग गेले तुला काही खाऊन येते बाबने मला तर वाटतं हे रामभाऊन बाळासाहेब तात्याला उपाशीच मारतात काही शाणी नाही राव हो आपण उपाशी नाही मारा पाहिजे नाही नाही मलगरी सोडला असत त्यात घेऊन येते तुला का मला बस तू उपाशिराने वजन वाढून बरं कशाच तात्या माझं कमी व्हायला लागले वजन तात्याला म्हणायचं हा राजकीय राजकीय वाढणार बरं ऐका तुम्ही जरी उपोषण नसले तरी जोर मी येतो मला सपोर्टिंग थांबायची मला म्हणायचे तिच्या आयला ते राम भाऊन बाळासाहेब म्हणले आम्ही पत्रकार ला आणायला गेलो अजून नाही आलो मला दोन तास उपोषण करायला लावले तीन तास होऊन गेले तोंडात मारी नये आता मी फेस वॉश वगैरे काय आणणार नाही त्याचा डबा ठेवला दळायचा इथे तात्या मारायला आपल्या उपोषणाला बसलेत ठेव ए बाबा तुला काय मध्ये ते 5 रुपयात फेस वॉश साठी नाही का 50 रुपये टाकावं लागते जरा कॉल करती मला बोलवले का मी येऊ का घरी नाही का तुला घरी भूक लागली मला आप्पा बरं का नाही उपोषणाला थांबलो या गोडकरी बोललो का अन्याय होतोय मला ते सहन होणार नाही 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 जोपर्यंत त्याला त्या बावड्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडत नाही जीवन बसला उपोषणालाय काथ्या उपोषणाला बसलाय तात्या नाही लागल्यात मला पोट सव नाही राव एवढं काय करायचं आठ दिवसाचं खाल्ले काय तात्याची तब्येतीकडे लक्ष द्या रे पोरानं पहिल्या दिवशी अण्णा तुझं मात्र आलं अण्णा इकडे अण्णा चालले राव राव अण्णा बर 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 बरं का आता बरं सुन बाय आता कशाला लोक चुकून शेण खातात मी वाटीत घेऊन चमच्याने सिरखंडासारखं शेण खाल्लं तिच्या बरोबर लग्न करून आता तो इशे काढायचं गरज अण्णा घरी जावा ते दादा दाबा आणला तर तिथं उपोषण दोघांना बसवा लागेल अण्णा जाऊ द्या घरी काय आता राज व्यवस्थित जातात पण हात हलवली की येतं जावा घरी जावा आणि बापूला पण जागा जेवायला तुझ्या घरचा ताण हित कशाला काढतो गपके पाय चुकू का चोप चोप नाही दुसरा दिवस उजाडणार राव ते बाळासाहेब रामभाऊ म्हणले दोन तास देतो म्हणले राव दुसरा दिवस उजाडला अरे येते जाऊ दुसरा दिवस लिहि ना इतर दिवस आले नाही काय कधी उजाडलं तर तुम्हाला काही फरक पडत नाही अक्षर चांगलं का दुसरा दिवस दिवस सुभाषराव तात्यांचा विजय असो विजय असो कुठे तुम्ही
या या तात्या इथं तुम्हाला माहिती ना किती परेशान आहेत, या लवकर या. नाही नाही अजून आहेत लयच भूक लागली राव काय. हो तात्या भूकेचा विषय काढू नका अजिबात नाही. रताळ्या तात्याला एक केळ सुद्धा द्यायचं ना त्याचं जाऊन दे मला तरी द्या. तात्या तू तू कसा आहे कोणाचा सनी लिओनी काय काही बघतो कुठं. बाळासाहेबावरही माझा भरोसा नाही आणि रामभाऊवरही माझा भरोसा नाही. तुमचा कोणी पत्रकार जोडीदार आहे का? आहे की लावा फोन मग असतो मला. तात्या तुम्ही कालच सांगायला पाहिजे होतं ना तुमच्याकडे दिलत ना ते सगळं. हा हॅलो अहो साहेब तात्या फोन पाडला की तुम्ही बघा. नाही साहेब अहो काय झालंय त्या आमच्या गावात सरपंचाने परस्पर घरकुल दुसऱ्या माणसाला दिलंय आणि म्हणून आमचं ताते उपोषणाला बसल्यात त्याची बातमी द्यायची आहो. अच्छा नाही ते उपोषणात काही कमी जास्त झालं त्यांचं तर मग कळवा. कुणी उपोषणाला बसतंय नाही त्या कारणावरून असल्या फालतू गोष्टीसाठी आम्हाला वेळ नसतो. फालतू दुपार होईल बोलू दुसऱ्या पत्रकार. हा बोलतोय. हॅलो हा बोलतोय. हॅलो हॅलो कोण काय तुमचं काय आडनाव आहे? तुम्ही टिकुणे. टिकुणे अच्छा म्हणजे देशपांडेंचे कोण जावाय का? पाहुणे आमचे पाहुणे. ते आमच्या गावामध्ये काय झाले सरपंचाने ना ते गोरगरिबाचं घरकुल लाटून दुसऱ्याच नाव केलंय त्याच्यामुळं मी उपोषणाला बसलेलो आहे गावच्या पारावर आणि पारावर बसलोय आणि बाकी सगळे माझे कार्यकर्ते उरावर आहेत. मागं सांग की मग काय माझ्या उराव कुठं माझं पण सांगा. काय करा डिकुळे सर. हॅलो शितुळे सर. हॅलो डिकुळे 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 हा ऐका ना तुमच्या नवऱ्याकडे फोन द्या की तेच बोलते बोलतात ना येण्याचा बाजार याचा तोंड मारला पाहिजे कधी येणार विचार की. तर ऐका की काय यांचं नाव डिकुळे डिकुळे हॅलो. जर तुम्ही रितसर परवानगी उपोषणाची घेतली नसेल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. नाग्या ते त्यांचं बोलणं तसंच असतं. तुमच्या नवऱ्याला फोन द्या म्हणते काय बोलणं नाही माझे काय नव्हतं ना तो सुभाषराव बसरावले एक काम करा तुम्ही आताच्या आता जा बर जा आणि ते बाळासाहेब आणि रामभाऊ जिथं दिसल तिथं असं धरणार माझं डोकं फिरलंय आता घेऊन या तुम्ही जा. तात्या का पा तात्याला सांभाळ की बरं का पण तात्या तात्या भंजाळे का काय हो तुम्ही. स्वार्थासाठी लबाड कोणी लावून लाडी कोणी घराघरात भांडण लावे टाकतात काडी. स्वार्थासाठी लबाड कोणी लावून लाडी कोणी घराघरात भांडण लावे टाकतात काडी. उत्ताड आलाय अशा लोकांना आलाय अशा लोकांना गाव असो वाडी सांडा चौकडी